लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा। मैं रहूं न रहूं पर ये वादा है तुमसे मेरा, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा। असा विश्वास व्यक्त करीत आपल्या सहकारी आप्तमित्र परिवारजनांची हिम्मत वाढवत स्वातंत्र्याचा लढा जिवंत ठेवण्याचा विचार मागे ठेवून 23 मार्च रोजी अवघ्या 23 वर्षांचे भगतसिंग राजगुरु सुखदेव ज्यावेळी फासावर चढले त्यावेळी तो फाशीचा दोरखंडही पाझरला असेल आणि कारागृहाच्या भिंतींनीही आक्रोश केला असेल। मातृभूमीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे अमर हुतात्म्यांचे स्मरण करणे, त्यांना नमन वंदन करणे हे आपले कर्तव्य आहे। चंद्रशेखर आझाद व भगतसिंगांसारख्या देशभक्तांसोबत क्रांतिकार्यात सहभागी होऊन तरुणांचे रोल मॉडेल बनलेले सुखदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907 रोजी पंजाबातील लुधियाना या शहरात झाला। लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, त्यानंतर त्यांच्या काकांनीच त्यांचा सांभाळ केला। लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले व याच कॉलेजमध्ये त्यांच्यातील एका क्रांतिकारकांचा पिंड घडू लागला, कारण या कॉलेजची स्थापना देशभक्त पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी केली होती। समाजाचे चित्र आणि चरित्र बदलायचे असेल तर शिक्षण व्यवस्थेत बदल घडून आणावे लागतात या विचारातून 1921 मध्ये या नॅशनल कॉलेजची स्थापना केली गेली। त्यावेळच्या इतर कॉलेजांपेक्षा हे कॉलेज निराळे होते, कारण या कॉलेजातील प्राध्यापक विद्वान तर होतेच, त्यासोबत सामाजिक व राजकीय चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते, त्यामुळे हे महाविद्यालय एक थिंक टँक बनले होते जे सरकारच्या राज्यकारभाराचे सभोवतालच्या परिस्थितीचे नीटसे आकलन व मूल्यमापन करू शकत होते। या महाविद्यालयात इतिहास, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे अभ्यासाचे विषय होते आणि आपण हे जाणतोच की भारताचा इतिहास किती समृद्ध आणि वैभवशाली आहे आणि जो या देशाचा खरा इतिहास जाणून घेईल तो आपल्या देशावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही। याचा परिणाम असा झाला की या कॉलेजमधून देशाच्या मुक्ततेसाठी राष्ट्रवादी क्रांतिकारकांचा जो मोठा वर्ग बाहेर पडला त्यात देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असे। याच कॉलेजमध्ये सुखदेव आणि सरदार भगतसिंग यांची मैत्री झाली। याचवेळी काकोरी या ठिकाणी सरकारी खजिना घेऊन जाणारी रेल्वे जेव्हा क्रांतिकारकांनी लुटली तेव्हा 29 क्रांतिकारकांना पकडण्यात आले व त्यापैकी कुणाला तुरुंगात डांबले, कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली तर काहींना फासावर चढवले। या घटनेमुळे भगतसिंग व सुखदेव अस्वस्थ झाले व त्यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली। पुढे सायमन कमिशन भारतात आले, त्यावेळी त्याचा विरोध करीत असताना इंग्रज पोलिसांनी जो लाठी हल्ला केला त्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले व अतिरिक्त रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला। त्याचा सूड उगवण्यासाठी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी त्या लाठी हल्ल्याला कारणीभूत असलेल्या स्कॉटची हत्या करण्याच्या प्रयत्नातून सॉन्डर्सची हत्या केली व कैदेपासून वाचण्यासाठी सुखदेवाने लखनौला पलायन केले। पण पुढे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेच्या कार्यालयावर ब्रिटिश सरकारने छापे घातले व या संघटनेच्या बॉम्ब बनवण्याच्या फॅक्टरीशी संबंध असल्याचे उघड झाल्याने सुखदेवांना पकडण्यात आले। त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला। तुरुंगात असतानाही तेथील अस्वच्छ वातावरण, कैद्यांना देण्यात येणारी अमानुष अमानवी वागणूक, निकृष्ट अन्नपाणी या विरोधातही त्यांनी आवाज उठवला, तिथेही उपोषण सुरू केले व शेवटी सरकारला झुकावे लागले।